प्रश्न तुमचा चांगला आहे पण प्रॉब्लेम असा आहे की मला रागच येत नाही संभाजी छत्रपतींच एक पर्सनॅलिटी बघितली शक्यतो मला राग येत नाही जर गडकोट किल्ल्यांच्यावर मला कोणी प्रश्न केला तर तिथं मी जर मला ते कंट्रोल होत नाही सो कॉल्ड पुढारीनी काहीतरी मला दिवसलं तर दिवस तो मला ते रिटर्न करायला आवडते राग सर्वाधिक कोणाचा येतो शरद पवारांचा उद्धव ठाकरेंचा शरद पवारांचा अशासाठी की त्यांनी तुमची लोकसभेची जी तयारी होती ती आताची दोन हजार चोवीसची ती थोडीशी तुम्हाला सायलंट केलं आणि घरातच वडिलांना उमेदवारी दिली आणि उद्धव ठाकरेंचा यासाठी की तुम्हाला शब्द देऊ तुम्हाला खासदारकी दिली नाही प्रश्न तुमचा चांगला आहे पण प्रॉब्लेम असा आहे की मला रागच येत आणि तो नुसता ह्या दोन ह्याच्या पुरत नाही माझा ओव्हरऑल संभाजी छत्रपतींच एक पर्सनॅलिटी बघितली शक्यतो मला राग येत नाही राग केव्हा येतो जर गडकोट किल्ल्यांच्यावर मला कुणी प्रश्न केला तर तिथं मी जरा मला ते कंट्रोल होत नाही कारण का ते पंच्याहत्तर वर्षात इथले एकही पुढारीने काहीच केले नाही <coughs> आणि मी स्वतः वेळ देतो ज्याच्यात कुठं काही राजकारण नाही ज्यातनं मला काहीतरी त्या जर राजकीय फायदा होईल मी आज पण केव्हा केलेलं नाही म्हणजे रायगडचं काम ही असेल अशा कोणीतरी त्याच्यावर सोकॉल पुढारीनी काहीतरी मला डिवसलं तर मला ते रिटर्न करायला आवडते बर रिटर्न करायला आवड पण तुमचं जेव्हा उद्धव ठाकरेंबरोबर राज्यसभेचा किस्सा सगळा झाला तेव्हा तुम्ही चिडलेला ते चेहऱ्याचे थोडं मनुष्य हवा असतील म्हणजे पण तो राग नाही व्यक्त केला मी चेहर चेहऱ्यावर चे, 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 असं आक्रोश आला असेल पण ते ठीक आहे ते थोड्या मिनिटा पुरत आहे आणि मी असं धरून छून राजकारण केव्हा करत नाही किंवा कोणाच्या पण एका विधानाचा तुम्हाला शरद पवारांचा नक्की रागाला असेल मला असं वाटतं की यापूर्वी छत्रपती हे पेशव्यांना नेमत होते <coughs> आता पेशवे छत्रपतीने नेमतात या विधाना तुम्हाला राग आला असेल नाही केव्हा ते काय उपरोधक किंवा ते कोण ज्यावेळी बोलते तर मी ते पॉझिटिव्ह घेतो आणि आता हा मुद्दा इतका इतका चांगला काढला जे पवार साहेब त्या दिवशी दुपारी वाड्यावर जेवायला त्या दिवशी त्यांनी तुमच्या घरी जेवण केलेलं दुपारी वाड्यावर जेवले आणि मग संध्याकाळी ते स्टेटमेंट केलं पण मग त्यावेळी मला लक्षात आलं की राजकारण काय सोपं नाही आहे हा म्हणजे खासदारकीची तुमची जी बॅटिंग आहे ती आत्ताच सुरुवात झालेली आहे कुठनं नवीन राजवाडा म्हणजे त्या दिवशी पवार साहेब भेटल्यानंतर आणि मग मला आजही आठवते की गडकोट किल्ल्यांच्यावर शक्यतो लोकसभेत राज्यसभेत कोणच भाषण करत नाही तिथं कॉग्निजन्स प्रेसने स्वतः घेतला नाही मला माहित नाही पण कोण घेत नसल्यामुळं ते नस नस बोलत नसते पण पवारसाहेबांनी मला बोलून एकदा मी बोललो तिथं राज्यसभेत राज्यसभेत आणि पवारसाहेबांनी मला बोलवलं आणि म्हणजे छान बोलला तुम्ही आणि एक मला आठवतं की जे मराठा आरक्षणचा विषय होता आणि तो चर्चेत मराठा आरक्षणचा विषय राज्याला है? आ, राज्याला म्हणजे <coughs> राज्याला आरक्षण देण्याचे अधिकार या बाबतीत दुरुस्तीचा विषय होता म्हणजे ओबीसी कमिशनला स्टेटस घटनात्मक स्टेटस देण्याचा विषय होता हा त्यावेळेस नाही राज्याला अधिकार देणे का आता तो एकशे पाचवी घटना दुरुस्ती का एकशे मला करेक्ट माहित नाही त्यावेळेस ते मला पवार साहेबांनी बोलून सांगितलं इथं तुम्हाला बोलावं लागते तिथं बोलावलं होते म्हणता मी विचार केला म्हणजे पवार साहेब मला बोलतात म्हणजे आपण बोललो नाही तर आपल्याला बुमरिंग होऊ शकते बर ह्यात नाही शिकलो मी आता हे सरकास्टिक नाही आहे पण त्यांनी मला हिंट दिली <coughs> तुम्ही बोलणं का तुम्ही शाहू वंशच आहे आम्ही बोलण्याविषयी तुम्ही बोलायला पाहिजे आणि मग मी तिथं पूर्ण सत्तेतल्या सगळ्या पूर्ण गव्हर्नमेंट लांगावर घेतलं मी मला बोलायला देत नव्हतं तरी मी उभारलो आणि बोललो मी तिथं आता हे केव्हा तरी उपरोधक असेल तर मी बरोबर सकारात्मक घेतो आणि मी डिलिव्हर करतो माझं परफॉर्मन्स परफॉर्मन्स ओके पण पर मी तो प्रश्नाकडे मूळ प्रश्नाकडे परत होतो त्या विधानाचा राग आला होता नाही नाही राग नाही पवारसाहेब आता माझी आता इथे जेवून गेले घरात माझी आणि संध्याकाळी चार तासानंतर ते माझ्या विरोधात बोलले नाही हे माझी काहीतरी एक नवीन चांगली खासियत निर्माण झालेली आहे तुम्ही आणखी थोडासा आणखी पवार साहेब काय खाऊ घातलं होतं की तुमच्या बाहेर आणि लगेच तुमच्यावर त्यावेळी पवार साहेब आता जरा त्यांना प्रॉब्लेम आहे पण पूर्वी ते वाड्यात जेव्हा आलं की त्यांचा पुलाव हा त्यांचा आवडता ते नॉनव्हेज नॉनव्हेज आवडी मी खातात आता नाही सध्या मला सध्या त्यांना ठीक आहे हे अनेक अशा बाजू असतात ज्यात शिकायचं असते okay. आणि मी मुळात माझं राजकीय पिंड नाहीये आणि अशा गोष्टी घडल्यामुळं मी तालमीत तयार व्हायला लागलो